आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नमस्कार रसिको, आज आपल्या नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मराठी चित्रपटातील प्रख्यात अभिनेत्री, अनेक भूमिकांमध्ये ज्यांनी आपला हातखंडा आणि अनेक भूमिका गाजवून मराठी सिनेसृष्टी गाजवली, त्या कल्पना भावसार पुण्याच्या एक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांची आपल्या या चॅनलला त्यांनी आज भेट दिलेली आहे. काही त्यांच्याकडून सिनेक्षेत्राविषयी माहिती आपण जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी कल्पना भावसार. तर आज आपण या ठिकाणी आलात, खरोखर आम्हाला आनंद होतो आहे आणि आपल्या या आमच्या न्यूजला आपले पाय लागले, त्याबद्दल मी सुरुवातीला तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. तुमची सुरुवात या सिनेक्षेत्रामध्ये कशामुळं आणि कशा पद्धतीनं झाली? कशामुळे म्हटलं तर ॲक्च्युली ती मोठी स्टोरी आहे, पण मी एक असं काहीतरी जीवनात घडत असतं आणि आपण त्यात ह्या क्षेत्रात मी ॲक्च्युली एंट्री केलेली आहे. माझा पहिला पिक्चर आहे मला एक चान्स हवा, तर विजय पाटकर सरांबरोबर मी हा पिक्चर केला आहे. ते खूप चांगले को आर्टिस्ट होते माझ्यासाठी, कारण त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं ना की मला ह्या सिनेमासृष्टीबद्दल आवड निर्माण झाली. कारण मी फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करत होते आणि मला पहिलाच पिक्चर मिळाला होता तो मला एक चान्स हवा. म्हणजे आज मराठी चित्रपटामध्ये अनेक कलाकार येऊ पाहतात पण त्यांना संधी मिळत नाही आहे, तर ती संधी मिळणंसुद्धा एक गरजेचं असं नाही. अशा लोकांनी किंवा नवोदित जे कलाकार येऊ इच्छितात त्यांनी काय करायला हवं जे नेमकं? ॲक्च्युली निवेदित कलाकारांना म्हणजे आता सैराटपासून जरा जास्तच लोक पुढे यायला लागले. त्यांना असं वाटतं की बा ह्या ग्लॅमर याच्यामध्ये आपण एंट्री करावी किंवा करावं, काहीतरी करून दाखवावं. पण कला ही एवढी काही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला वाटतं पण ज्यावेळेस आपण कॅमेरासमोर येतो ना, कॅमेरा फेस करतो, त्यावेळेस आपल्याला खरं लक्षात येतं की कलाकार म्हणजे काय आणि कशी कला प्रदर्शित करायची असते ती स्वअनुभवानेच कळते. तरी प्रत्येकाने आपल्यातच शोधावं की आपण खरंच कलाकार आहोत का, आणि मगच या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करावा. आणि मिळाली संधी तर नक्कीच ती ॲक्सेप्ट करावी. आणि मलाही संधी मिळाली नाही, मी घेतली, कारण मला असं ऑपॉर्च्युनिटी आली होती माझ्या वय वर्ष 16 वर्षी की एक आपलं दिवाळी अंक येत होते पूर्वी, बरोबर? हां, त्यावेळेस माझं वय 16 होतं. खूप मोठे दिवाळी अंक यायचे आणि त्यामध्ये फ्रंट पेजला जे स्टुडिओचे आमचे सुरेश काका होते ते म्हटले की तुझी बहीण खूप छान दिसायला आहे, तर आपण फ्रंट पेजला तिचं छान असं एक फोटो, नवारी साडी, नाकात नथ, असं सुंदर असं ताट वगैरे ताट वगैरे असं घेऊन आणि आपण तिचा फोटो ठेवूयात म्हणून. पण नेमकं काय झालं की माझा भाऊ म्हटला की नाही नाही आमची बहीण फेमस होईल वगैरे वगैरे. तर नंतर मग ठीक आहे, मग दुसरी ऑपॉर्च्युनिटी आली ती 19 वर्षी, वय वर्ष 19, आणि त्यावेळेस पण असंच थोडस नाही मला चान्स मिळाला. पण मी हा चान्स मग स्वतःच घेतला आणि तोच माझा एक मला एक चान्स हवा हा मूवी मला मिळाला हे एक आनंदाची बाबा. तुमचे दोन चान्स हुकले आणि नंतर जो मिळाला मला एक चान्स हवा. तर आज आपण त्या मला एक चान्स हवा या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं. त्या चित्रपटातला पहिला तुमचा अनुभव काय, एखादा वेगळा अनुभव आहे का किंवा मजेशीर अनुभव, किंवा बाबा तुम्हाला भीतीदायक, किंवा बाबा तुमचं ब्लड प्रेशर वाढवणारा? नाही, असं नाही झालं. माझ्या डायलॉगने समोरच्याचं नक्कीच वाढलेलं आहे. तर आत्ताच एक मी कोल्हापुरात आता मी शूटिंगसाठी आलेले आहे, त्या ठिकाणी माझी जी सून दाखवलेली तर मी ज्या पद्धतीने तिच्यावर ओरडते, एक निगेटिव्ह सासूचा रोल करते मी तिथे, तर मी तिच्यावर जी ओरडते ना तर अक्षरशः ती म्हटली मॅडम तुमच्या डायलॉगने माझ्या पापण्या आणि माझे डोळे असे हे व्हायला लागले आणि मी थरथरायला लागले. रिअल मला आता तसं तुमच्या डोळे बघून. म्हणजे मराठी चित्रपटामध्ये म्हणजे सासू आणि आईची भूमिका तुमची अगदी फेमस आहे, त्यातल्या भूमिका तुमच्या दर्जेदार आहेतच. त्यातल्या त्यात अशी कुठली दर्जेदार भूमिका आहे सासूची, त्यातला एका अभिनयाचा काही उलगडा तुम्ही करू शकता का या ठिकाणी? हो, जरूर करू शकते. अभिनयाचा म्हणजे झलक दाखवाल तर आमच्या रसिकांना खूप छान होईल. अरे वा, क्या बात आहे. नक्कीच. अगं ए अवदासा, तुला काही कळतं की नाही? तुझ्या बापाने का आम्हाला विकत नाही घेतलेलं आहे? हा, स्वतःला काय समजती ग? चल कामाला लाग, पासल पडी हट.
वा वा खूप छान खूप छान. म्हणजे ती सूनबाई अगदी काय पाहिजे सासूच्या पुढे जाणं तिला शक्यच नाही. सासू म्हणजे सारख्या सूचना असतात ना, आणि सून म्हणजे काय सूचना नको. सून सूचना नको आणि सासू म्हणजे सारख्या सूचना. म्हणजे तुमची सासूची भूमिका जशी गाजली तशी आईच्या भूमिका सुद्धा तुमच्या खूप छान आहेत, दर्जेदार आहेत. आईच्या भूमिकेतली एखादी झलक आमच्या रसिकांना तुम्ही दाखवाल तर बरं होईल. हा मी ऍक्च्युली एक चांगली सासू पण आहे आणि एक चांगली एक खतरनाक सासू पण आहे आणि एक चांगली आई पण आहे. तर मी एका पिक्चरमध्ये पण छान असं आईचाच रोल केलेला आहे, सॉफ्ट पॉझिटिव्ह म्हणतो आपण त्याला. तर ते पण मी खूप सुंदर म्हणजे प्रयत्न केला आहे ते कॅरेक्टर निभवायचा आणि करून दाखवलं. म्हणजे मुलासाठी आई कशी असते, किती ती स्वतःच्या जीवनासाठी काबड कष्ट करते आणि मुलांना मोठं करते, आणि ज्यावेळेस ते मुलगा त्याला म्हणजे आजच्या जमान्यात आपण जे बघतोय की मुलगा सपोर्ट नाही करत आई वडिलांना, त्यावेळेस तो ते जो प्रसंग आपण आता बरेच अनुभव ऐकतो त्याच्यानंतर मग की मुलगा आईला बघत नाही आणि वृद्धाश्रमात टाकतात. तर मी एक खूप छान असं एक हे पण केलं होतं, शॉर्ट फिल्म पण केली होती, त्यात लीडमध्ये होते मी. तर त्यात पण मला आईचाच पॉझिटिव्ह रोल होता तिथे, पण मुलगा निगेटिव्ह होता त्या ठिकाणी. तर मला वृद्धाश्रममध्ये टाकतो वगैरे तर त्यावेळेस मला खूप वाईट वाटतं आणि इमोशनल रोल आहे. इमोशनल रोल काय त्यात सर, थोडीशी इमोशनल झलक होऊ दे ना. ते अरे मुला, अरे मी तुझं तुला वाढण्यासाठी एवढं काबाड कष्ट केलं, मोठं केलं आणि तू तू मला असं सोडून निघून गेलास, तू कसं राहू शकतोस माझ्याशिवाय. अरे नाही, मला तू काही देऊ नकोस, पण तू माझ्या समोर राह, मला खूप बरं वाटेल. पण नाही, तू मला सोडून निघून गेलास परा. अरे मी कोणाकडे बघून जगू, मी तुला बघून जगत होते पण आता मी कोणासाठी जगू. नाही, आता मला हे सहन होत नाही, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय पोरा, मी नाही जगू शकत. वा क्या बात आहे, बहुत अच्छा. म्हणजे आई म्हणजे एक जगातली परमेश्वरापेक्षा मोठी व्यक्ती असते आई. हा म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, आत्म्याचं ईश्वराशी सांगड घालणारी आई असते. 9 महिने 9 दिवस पोटाचा गोळा वाढवून तो पोटच्या गोळ्याला मोठं करते आणि आईला विसरणारे लोक वृद्धाश्रममध्ये घालतात. खरं म्हणजे या निमित्तानं मला असं वाटतं की ज्यांच्या आई वडील वृद्धाश्रमात आहेत त्यांचा आपण निषेधच करायला हवा. अशा लोकांना कडक कायदा करून मला वाटतं वृद्धाश्रम बंद व्हायला पाहिजेत. कारण वृद्धाश्रममध्ये जी मुलं, आणि आज आपण बघतो की वृद्धाश्रममध्ये काबड कष्ट करणाऱ्या लोकांचे आई वडील असतात का, तर नाही हा सरळ प्रश्न येतो. जो गरीब मुलगा आहे त्याचे आई वडील वृद्धाश्रममध्ये नसतात, पण जे श्रीमंत आहेत खूपच पैसेवान आहेत त्यांचेच आई वडील वृद्धाश्रममध्ये असतात. खरोखर आई कधीच तुम्हाला शेतकऱ्याची आई कधीच तुम्हाला वृद्धाश्रमात दिसणार. आपला बळीराजाच्या आई कधीच शेतकऱ्या म्हणजे वृद्धाश्रममध्ये नसते, पण जे पैसे कमवतात गले लट्ट पगार मिळवतात त्यांना आई वडिलांचा बोजा होतो. मला वाटतं पुण्यातलं एक उदाहरण आहे, तो मुलगा परदेशात गेला, आई वडिलांना विमानतळावर सोडूनच तो म्हणजे आपले घरदार सगळं विकून आईला एअरपोर्टवर सोडून निघून गेला तो. किती खेदाची बाब आहे, आई वडिलांना विमानतळावर सोडून तो सगळ्या संपत्ती विकून निघून गेला आणि आई वडील तिथंच राहिले आणि ज्या घरात ज्या जागेवर राहत होते त्याच ठिकाणी पुन्हा बिल्डरनी त्यांना छोटस 10x10 मारून दिलं. म्हणजे किती खंत बाबा आहे. त्याची वाट बघत होती ती, माझा मुलगा आला तर मग मी त्याला दिसणार नाही किंवा त्याला वाईट वाटेल, तरी ती एका आसने त्याची वाट बघत होती. आणि मुलगा असे असं का करतात मुलं हेच मला कळत नाही. मला ही मोठी खंत आहे आणि मला बरेच आई वडिलांनी मला ज्यावेळेस त्यांच्या व्यथा सांगितल्या ना, तर मी ज्या माझ्या याच्यात मनात आलं त्या त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर मला ते खूप वाईट वाटतं. आणि त्याच्यासाठी मला जर काही करता आलं ना तर मी नक्की करेल. मला वाटतं आई ही आई हा विषय न संपणार आहे. आणि मला सुद्धा मॅडम असं तुम्हाला आवर्जून सांगायचं की आई ह्या विषयी मी स्वतः 3 तासाचा गाण्याचा कार्यक्रम करतो आणि स्वतः मी आई जवळची गाणी लिहिली आहेत. माझी आई आता 94 वर्षाची आहे आणि आई जर गेली तर आई पुन्हा कधी भेटणार असा मी एक अभंग केलेला आहे. आणि म्हणजे आई ही खरोखर इतकी अशी आईची तुलनाच करू शकत नाही. बाजारात जाऊन विकत मी ते बघा ना, काहीही मिळू शकत पण आई मिळू शकत नाही, वडील मिळू शकत नाही. पैसे तुमच्याकडे पण तुम्ही आई विकत आणून दाखवा, मी हवं ते देईल. म्हणजे मी जर आज आवर्जून सांगतो की पंढरीला वर्षानुवर्ष लोक जातात आणि घरची आई तिथंच बसलेली असते. पंढरीला जायला हरकत नाही पण आईला सुद्धा घेऊन जायला हरकत नाही. कारण आई म्हणजे मी माझा एक तसा एक खूप छान अभंग आहे, आई जवळ असे थोरी म्हणून माझी हीच खरी पंढरी. क्या बात, म्हणजे हृदयातला
आत्मा जो आहे तो आधी पाहिला पाहिजे, तशीच आई पण पाहिली पाहिजे. हेच आपले देव आहेत. आणि यांना सोडून आता व्हॉट्सअपवर एक पोस्ट गाजते बघा, मी वडिलांच्या खांद्यावर बसून देव शोधायला गेलो पण देवाच्या खांद्यावरच मी बसलो होतो हे मला ठाऊक नव्हतं लहानपणी. मी किती इमोशनल बाब आहे. आणि आई वडिलांना खरोखर विसरणं म्हणजे तो जगातला त्याच्यासारखा कोणी खूपच खालच्या थराचा माणूस असू शकणार नाही. ठीक आहे, तुम्ही खूप अतिशय सुंदर आईची सुद्धा भूमिका करता आणि त्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद वाटतोच आणि वाटायलाच हवा. मॅडम, हा झाला इमोशनल विषय. तर आजच्या घडीमध्ये, आजच्या या युगामध्ये जो फॉरवर्ड जमाना आहे, त्या जमान्यातल्या लोकांना तुम्ही एखादा काही या माध्यमातून संदेश देऊ इच्छिता, काय सांगू शकाल या लोकांना? ॲक्च्युली जे मूव्ही बनतात ना, चित्रपट वगैरे, हे संदेशासाठीच असतात. तर काही मूव्ही खरंच म्हणजे चित्रपट बघण्यासारखे असतात, त्यातनं तुम्हाला इतका सुंदर संदेश असतो. तर यातनं मला पण असं सांगू मी इच्छिते, म्हणजे आता आपण आईबद्दल बोललोच, तर सगळ्यांना मला एकच विनंती आहे की जे आई वडील तुम्हाला अगदी म्हणजे तुम्ही लहान असता तुम्हाला चालता येत नाही तेव्हापासून तुमचा सांभाळ करतात, म्हणजे पोटात असल्यापासून आई तुमचा सांभाळ करते, म्हणजे सगळ्यात जास्त आई तुम्हाला ओळखत असते, नऊ म्हणे जास्त. तर सगळ्यांना मला एकच संदेश असा सांगू इच्छिते की मी प्लीज कृपा करून आई वडिलांना विसरू नका. तुम्ही तुमचा संसार सुखाचा करा, आनंदात राहा, पण आईलाही तेवढंच महत्त्व द्या. जोपर्यंत ती या जगात आहे, ती निघून गेल्यानंतर तुम्ही जे काही करता ते न केलं तरी चालेल. आणि देवळात देव नाही आहे, देव तुमच्या घरात आहे, तरी आई वडील हेच आपले कुल आपले देवत दैवत आहेत. तर त्यांना पहिले बघा तुम्ही, आणि त्याच्यानंतर तुम्ही नाही काशीला गेलं ना तरी देव तुम्हाला रागवणार नाही, पण घरातल्या देवाला काशी म्हणजे काशीसारखं समजून तिचं तिथं तुम्ही ते काही जे काही खर्च करता ना तिकडे, तर इकडे करा. खरं म्हणजे फिल्मसृष्टीबद्दल आपल्याला जास्त विचारायचं आज होतं, पण आज योगायोगानं विषय आईचा निघाला. खूप छान आहे, आईसाठी फिल्मसृष्टीपेक्षाही आई महत्वाची आहे. विशेष म्हणजे मला कॅरेक्टर रोलच आईचा आणि सासूचा करायला खूप आवडतं आणि मी त्यात पूर्ण कॅरेक्टरमध्ये जाते. आणि मला असेच रोल तुमच्याकडनं सगळ्यांची कडनं मला तुमचा म्हणजे हे काय म्हणतात त्याला आपण चांगला आशीर्वाद असू द्या सगळ्यांचा. आणि तुम्ही मला जरूर पिक्चरमध्ये बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल माझा रोल. मी बरेच मूव्ही आणि चित्रपट हे केलेले आहेत, तर तुम्ही जरा त्याच्याबद्दल क्लिअर केलं तर बरं होईल. किती पिक्चर तुमचे झाले आजपर्यंत? एकंदरीत माझे आत्तापर्यंत मी शूट केलेले 20 पिक्चर आहेत. खूप कमी वेळामध्ये खूप जास्त पिक्चर मी केलेले आहेत. 2010 पासून तुम्ही फिल्म सृष्टीमध्ये आलात आणि गेल्या ह्या 8 वर्षामध्येच भरपूर पिक्चर झालेले आहेत. 8 वर्ष यातली एखादी महत्वाची भूमिका असलेला पिक्चर किंवा गाजलेला, लोकांपर्यंत पोहोचलेला, लोकांना आवडलेला, त्यांच्या हृदयात जाऊन बसलेला असा कुठला भूमिका आणि पिक्चर आहे का? आता ऍक्च्युली मी खतरनाक सासू म्हणून लवकरच सगळ्यांच्या समोर येते आणि त्यावेळेस लोक मला नक्कीच मला पसंत करतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत. मी त्यावर तुमच्या सिरियल पण आता झालेल्या आहेत बऱ्याचशा, मराठी हिंदी असं तुम्ही म्हटलात मग. संघर्ष मिलनाचा मी सिरियल केलेली आहे आणि दुर्गामध्ये पण मी होते, आम्ही कारवाणीमध्ये पण मी होते आणि हिंदी पण पिया बसंती रे बडी देवराणी वगैरे त्यात पण मी काम केलंय. परफेक्ट प्लानमध्ये मी खूप खतरनाक आंटीचा रोल केलेला आहे, म्हणजे एक मुसलमान आंटी असा रोल छान केलेला आहे. आणि सिरियल मधला काय अनुभव सांगाल तुम्ही? सिरियल मध्ये पण हो मला दोघं मला खरं ना मला ऍक्टिंगच खूप आवडते, मला खूप याच्यामध्ये काम करायला आवडतं. अभिनय आणि या कलाक्षेत्राला तुम्ही अगदी झोकून घेऊन काम करतात. आज पुण्यासारख्या ठिकाणाहून एकटी स्त्री येऊन कोल्हापुरात शूटिंग करते, पुन्हा जयसिंगपूरला आमच्याकडे न्यूज चॅनलला त्यांनी एका फोनवर यायचं मान्य केलं, म्हणजे हा खूप मोठेपणा आहे आणि त्यांनी आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे. बरोबर. तर तुम्हाला ह्या निमित्तानं हा प्रवास करत असताना काही पुरस्कार वगैरे भेटले असतील? मला कलारत्न पुरस्कार भेटला होता आणि मला पुरस्कारपेक्षा मला काम करायला खूप आवडतं आणि मी स्वतःचं एंटरटेनमेंट बी या ठिकाणी करते आणि मला लोकांचं एंटरटेनमेंट करायला खूप खूप आवडतं. संधी द्यावी एवढंच माझी इच्छा आहे. म्हणजे मनोरंजनातून लोक शिक्षण पण या माध्यमातून होत आहे आणि ते करण्याचा तुमचा प्रयत्न असतो नक्की. हो, मला थोडी ऑपॉर्च्युनिटी जरा लेट मिळाली, म्हणजे मी पोहोचले नाही तिथपर्यंत, नाही तर खरं मी यासाठीच जन्माला आले असं मला वाटतंय. असं नाही का, म्हणजे देर असे आहे दुरुस्त आहे म्हणतात, ती एक म्हण आहे ती खूप छान आहे. म्हणजे तुम्ही ज्या नंतर उशीर
वेळा पण फिल्मसृष्टीमध्ये आलात आणि जास्त भूमिका केलात. म्हणजे तुम्हाला कदाचित असं झालं असं तुम्ही 16व्या वर्षी 19व्या वर्षी जर आला असता आणि हिरोईन म्हणून काम केलं असता पण ह्या भूमिका तुम्हाला मिळाल्या असतीलच असं काही नाही. तेव्हा मी जरा हिरोईन म्हणून गाजले असते आणि मग दादा कोंडकेंच्यावर मला काम करायला मिळालं असतं कदाचित. त्या काळात काय उषा चव्हाण बरोबर तुमची काय मैत्री वगैरे आहे? ते आता शेवटी लिव इट जे नाही शक्य झालं ते ठीक आहे, पण आता मी येते तर आता मी नक्कीच करणार आहे, मला आवडेल ते करायला. आणि आता थोडीशी म्हणजे मला दुःखाची गोष्ट तुमची लक्षात आली आहे की तुम्ही मगाशी बोलता बोलता बोलात की तुमच्या मुलीचं म्हणजे अपघाती निधन झालेलं आहे. म्हणजे हा कसा प्रसंग घडला, काय झालं, तुम्हाला काय दुःख वाटतं एक आई म्हणून? परत आपण आई या विषयावर येतो बघा. बापरे, तेच तर दुःख घेऊन मी फिरत असते आणि ते दुःख विसरण्याचा मी प्रयत्न करते. दोन हजार सहा खूप वाईट वर्ष होतं माझ्यासाठी. माझी मुलगी एअर होस्टेस झाली होती, वय वर्ष 19. ती अचानक माझ्या जीवनातून गेली आणि त्यातनच मी थोडस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि आज हे कला मला त्यात सावरायला पूर्ण योगदान देते. आज माझ्या सेटवरचे सगळे लोक, माझी टीम, हे सगळं मला सहकार्य करतात. त्यांचे पण मी सगळ्यांचे आभारी आहे ज्यांच्यावर मी काम केलं आजपर्यंत. त्यांचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला यातनं सावरायला मदत केली. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे थोडे आध्यात्मिक विचार असल्यामुळे की तुझ्यात राम माझ्यात राम सर्वभूती राम रे, जगात करी तू प्रेमच केवळ कुणी वेगळा नाही रे, हे जे काही देवाचे विचार माझ्याकडे ना त्याने पण मी जरा स्टँड झालेली आहे. कारण खूप महत्त्वाचे आध्यात्मिक विचार असणं आपल्याकडे खूप महत्त्वाचे. किती मोठा प्रसंग आला तरी त्याला फेस करण्याची ताकद भगवंत आपल्याला देत असतो, म्हणून हे विचार आपल्याजवळ असायला हवे. आणि भगवंत असं दिसत नसतो, जशी हवा आपल्याला दिसत नाही ना तसं भगवंत दिसत नसतो, पण ती एक शक्ती आहे आपल्याकडे जी देवाने आपल्याला दिली. भगवंत तुझ्या दगडात नाहीये, तो तुझ्या माझ्यातच आहे. तर त्या दृष्टीने जर आपण प्रत्येकाशी जर व्यवहार केला तर मग मला असं वाटतं की आपल्याला जे दुःख आपल्यापर्यंत आलेलं आहे तर ते सहन करण्याची ताकद सुद्धा ती शक्ती आपल्याला देत असते आणि त्याचं जिवंत उदाहरण मी तुमच्या समोर आहे. खूप छान मॅडम. म्हणजे मला वाटतंय आमचं भाग्य आहे की या निमित्तानं तुमच्या मुलीचं या ठिकाणी एक उजाळा मिळाला. तुम्ही आज चित्रपटामध्ये आई म्हणून भूमिका करता, त्या ठिकाणी रडण्याची भूमिका वगैरे करता, पण आज अपसुकच तुमच्या डोळ्यातून ऍक्च्युली खरा अभिनय तो व्यक्त झालेला आहे. उत्कंठा त्यातली तुमची जी आहे तुम्ही ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणजे मुलगी काय असे पोटचा गोळा सोडून गेल्यानंतर एखादी हेअर होस्टेस मुलगी होते आणि ती अपघातामध्ये मृत्यू पावते, त्यानंतर आईचं होणारं दुःख, आईचं रडणारं काळीज या ठिकाणी आपल्याला नक्कीच या निमित्तानं पाहायला मिळालं. तुमच्या मुलीबद्दल असलेल्या भावना तुम्ही व्यक्त केल्या आणि तुमचं दुःख आम्ही नक्कीच जाणू शकतो. तुमच्या मुलीला या निमित्तानं आम्ही आमच्या नवमहाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आपण अजून समाजाला एखादा असा कोणता संदेश सांगू शकाल की आई शिवाय की जेणेकरून लोकांनी न डगमगता जीवनामध्ये आपलं आयुष्य कंटावं? हा, आता यांनी खूप छान प्रश्न केला मला सरांनी की लोकांना एक ह्या ग्लॅमर पिक्चरबद्दल जास्त अट्रॅक्शन वाढलेलं आहे आणि जो प्रत्येकाला असं वाटतं की मी म्हणजे आर्ची व्हावं किंवा नाही का परशा व्हावं. परंतु मला तरुण पिढीला एक छान संदेश द्यायची इच्छा आहे की तुम्ही पहिले एक करिअर करा, शिक्षण पूर्ण घ्या, करिअर करा, काहीतरी इन्कम सोर्स तुमचा मंथली असायला हवा, त्यानंतर स्वतः स्टँड व्हा. राईट, स्टँड व्हा. कारण आई वडील आपल्या याच्यासाठी आपल्यावरती डिपेंड असतात की माझा मुलगा मोठा होईल, कुठेतरी नोकरी करेल, कमवेल. परंतु तुम्ही जर ह्या क्षेत्रात आलात तर ह्या क्षेत्रात लगेच सुरुवातीला पैसे नाहीत. टू बी फ्रँक, कधी कधी फ्री सुद्धा काम करावं लागतं आणि खूप स्ट्रगल करावं लागतं. आणि स्ट्रगल केल्यानंतर तुम्ही कुठेतरी कितीतरी 10-15 वर्षानंतर कुठेतरी तुम्ही सेटल होतात. तर ते खूप काळ विचित्र असतो ते आई बापांसाठी. तर प्लीज मला एकच सांगायचं आहे की तुम्ही पहिले शिक्षण घ्या, नोकरी करा चांगली आणि मग हा तुमचा छंद म्हणून जोपासा असं मला वाटतं. हे करिअर म्हणून निवडणं माझ्या दृष्टीने एक, मी जे काय आता बघते त्याच्यावर असं वाटतं
काहीही रॉंग राहील, योग्य नाही राहणार, तरी तुम्ही तरुण पिढीने नक्कीच याकडे लक्ष द्यावं आणि शिक्षणाकडे लक्ष द्यावं. ह्या होत्या अभिनेत्री कल्पना भावसार यांनी आमच्या नवा महाराष न्यूज चॅनलला भेट देऊन आपल्या मनमोकळ्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. त्यांनी आमच्या रसिकांना संदेश पण दिला की स्वतःच्या पायावर उभं राहा, मग ज्या काही गोष्टी असतात त्या करण्यासाठी छंद म्हणून नंतर प्रयत्न करा, पण आधी स्वतः स्टँड राहा, आई वडिलांना सांभाळा. याच ओघानं बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या, आपल्या भावना मोकळ्या केल्या आणि आमच्या चॅनलला भेट देऊन त्यांनी जो आम्हाला एक आपल्या सर्वांना जो चांगला एक उपदेश दिलेला आहे तो खरोखर स्तुत्य असाच आहे. आपण मॅडम या ठिकाणी आलात आणि आमच्या चॅनलला भेट देऊन आपल्या मार्गदर्शनाचं आपल्या मुलाखतीचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केला त्याबद्दल धन्यवाद. नव महाराष्ट्र चॅनलने मला या ठिकाणी ही मुलाखत देण्याची संधी आणून दिली, तर मी पहिले त्यांचे आभारी आहे आणि असंच संधी तुम्ही मला देत राहा, मी नक्कीच हजर होईल, मला आवडेल चॅनलला भेट द्यायला. धन्यवाद. धन्यवाद.